आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक दुःखद बातमी येते. बातमी आहे कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तर उद्या संध्याकाळी नेरूळ इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर आताची या क्षणाची सगळ्यात दुःखद बातमी आपण पाहतोय. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं असून वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उद्या संध्याकाळी नेरूळ इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. थेट चंद्रकांतकडे जाणार आहोत. चंद्रकांत. हो मनाली, अतिशय दुःखद बातमी आहे. आताच अर्ध्या तासापूर्वी त्यांचं प्राणज्योत मावली यांची मुलगी कन्या भगवती ताईंनीच आपल्याला ही सगळी माहिती दिली, दुःखद बातमी दिली. दुपारनंतर साधारण अंत्यदर्शनासाठी तिथं जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या परिसरात त्यांचं देह ठेवलं जाईल, पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर तिथंच नेरूळच्या ग्राउंडवरच अंतिम विदाय केली जाईल. सगळे भाविक जे आहेत, आपल्याला माहिती बाबा महाराज सातारकरांचं कार्य खूप मोठं आहे अध्यात्मातलं. म्हणजे मी तर म्हणेन घरोघरी आज जर अध्यात्म पोहोचलं असेल या सगळे पश्चिम महाराष्ट्र असेल इकडे या भागात, तर ते बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनामुळे. त्यांच्या कॅसेट खूप प्रचंड फेमस होत्या, आजही त्यांचं कीर्तन युट्यूबवर व्हायरल होतं, पाहिलं जातं. म्हणजे साध्या सोप्या भाषेत अध्यात्म सांगण्याची त्यांची हातोटी होती आणि तीच हातोटीने त्यांना सर्वदूर उभ्या महाराष्ट्रात पोहोचवलं आणि त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे लाखो भक्त भाविक तयार झाले होते. त्यांच्या वयाच्या उत्तरी ते नेरूळमध्ये स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी विठ्ठल रुक्माईचं मंदिरही बांधलं होतं. सध्या ते अंतिम टप्प्यात फक्त कळसाचं काम राहिलं होतं आणि त्यातच ही दुःखद बातमी आली, त्यामुळे त्यांच्या घरावर निश्चितच दुःखाचा डोंगर कोसळला असं तिथं नमूद करावं लागेल. अगदी बरोबर आहे चंद्रकांत. जगभरात ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून त्यांचं खरं तर नाव होतं. प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज यांचं निधन झालेलं असून वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी.